का बर्थडे था और उनके बर्थडे पर मैं वहां गया था। मेरी इच्छा ये थी कि छत्रपति शिवाजी महाराज के वंशज को मैं कभी मिला नहीं था, तो मुझे उनसे मिलने की बहुत इच्छा थी। और जब वो आए तो उनसे मुलाकात हुई और मैंने देखा कि वो स्टेज पर गए, छत्रपति शिवराय की एक बड़ी सी मूर्ति थी, उन्होंने वहां पर फूल वगैरह अर्पण किए। और साथ ही उसी क्षण मेरे मन में ये दिमाग में एक थॉट आया कि काश इनका वंशज क्या होना, अगर ये मुझे एक्सपीरियंस करने को मिलता तो मैं पता चलता कि महाराज की कीर्ति कितनी बड़ी थी। पता नहीं वो कैसे पावर ऑफ मैनिफेस्टेशन में आ गई कि स्टेज पर जो हमने फोटो ली वो कहीं ना कहीं वायरल हो गई और वो फोटो कहीं से पेपर में प्रिंट हो गई। वो पेपर घूम फिर के पूना आया हमारे संदीप दादा, धर्मेंद्र दादा और प्रोड्यूसर्स के पास, केतन के पास। और 3 महीने बाद मुझे महाराज की तरफ से फोन आया कि आप धर्म रक्षक छत्रपति संभाजी महाराज प्ले कर रहे हैं। सो टॉकिंग अबाउट द रोल, बहुत बड़ी जिम्मेदारी थी क्योंकि अनफॉर्चुनेटली इतना वास्ट नॉलेज नहीं था छत्रपति संभाजी महाराज के बारे में। जब इस सब्जेक्ट के लिए पढ़ना शुरू किया तो लगाव और ज्यादा गहरा होता गया, बिकॉज बहुत बड़ी जिम्मेदारी थी, कहीं ना कहीं डिटेल में जानना बहुत ज्यादा जरूरी था कि उनके बचपन की आयु से लेकर उनके अंतिम पलों तक उनके जीवन में क्या क्या बीता है। और उसी के लिए हमें बहुत हेल्प भी मिली, मुझे मेरे हिस्टोरियन ने कहा, राज मेमानी जी जो फिल्म से एसोसिएटेड है, हमारे तुषार जी जो है जो हमारे डायरेक्टर हैं, उनके साथ रात के 3-4 बजे तक मैं, बिकॉज मराठी का संवाद था, though I speak very well मराठी, but जो शुद्ध मराठीचं उच्चारण असतो ना त्यावेळेची भाषा ती वेगळी, फारच वेगळी होती आणि खूप चॅलेंजिंग होते, कारण काही काही असे शब्द त्यांचे मिनिंगही मला कळत नव्हते। तर 3 वाजताच मी रात्री 3 वाजता फोन करायचो तुषार सरांना की व्हॉट डज दिस मीन, आणि का असे महाराज म्हणतील, व्हॉट इज द थॉट प्रोसेस बिहाइंड दिस दॅट यू हॅव रिटन। तर असं झालं की विथ टाइम एज आय वेंट ऑन एक एक डायलॉग जुबान पे याद होता गया, ऐसा लगा जैसे एक डिवाइन एनर्जी साथ में थी। बिकॉज मैंने ये बहुत जल्दी जान गया था कि ऐसा कोई रोल परफॉर्म करना है तो अपने आप को समर्पित करके करना पड़ेगा। जितना भी कुछ सीखा था एज एन एक्टर वो सब कुछ अनलर्न करके दोबारा फ्रॉम द स्क्रैच, कि कुछ नहीं आता ये अपने आप को, जब आप समझ जाते हैं कि मुझे नहीं आता, दैट इज वेन यू आर विलिंग टू लर्न एंड दैट इज वेन द नॉलेज। फिर मैं बड़ू गया, मैं तुलापुर गया जहां पर महाराज के आखिरी अंतिम पल में महाराज के साथ जो भी हुआ था, अत्याचार हुआ था, वो सब देख कर आया। एक मेंटली इट इज वेरी इंपॉर्टेंट फॉर यू टू कनेक्ट टू द कैरेक्टर टू दैट लेवल। और वो तुषार सर ने और पूरी टीम ने बहुत अच्छी तरीके से मुझे हेल्प की। और साथ ही मैं बताना चाहूंगा जब शूटिंग हमने शुरू की तो पूरी की पूरी यूनिट से इतना प्यार मिला, पहली बार जब इस रूप में बाहर निकला तो मुझे लोगों से इतना सम्मान और प्रेम मिला, ऐसा लगा कि फाइनली महाराज उनके आ चुके हैं। और कुछ सीन्स ऐसे किए मैंने जो बहुत ही ब्यूटीफुल सीन थे, जहां पर मेरे पिताजी जो बने इस फिल्म में छत्रपति शिवाजी महाराज, वो एक्टर भी यहाँ हैं, सुनील जी, अमृता मैडम के साथ एक दो हमारे बहुत ही अमेजिंग सीन्स हुए हैं जो कि बहुत अपीलिंग आए हैं, जो कि मैं चाहूंगा कि ऑडियंस उसके बारे में बोलने से ज्यादा आई वुड लाइक द ऑडियंस टू गो एंड सी इन द फिल्म। Thank you. That's a lovely journey, I must say. I just have one little question. Like you mentioned na, ki manasik staravarti sudha te khup mahatvacha aahe. Tar physically tar of course strength aahe, shakti aahe, pan yukti aani buddhi sudha aahe. Tar ya character la mentally samjun ghena kiti challenging hota as a person aani as an artist. Mentally samjun ghena was the main challenge. Because till now I have done je kai roles me kelet, that is a very imaginative characters that we have. You know that this is a journey of the character, it's very predetermined by the directors and the writers, but Chhatrapati Sambhaji Maharajan cha asa kirdar ahe na je already history madhe ghadle, so it is factual, all the factual things, so you cannot mess around with the facts and history. So we have not messed around with the history and we have only and only taken cinematic liberty in the action to make it larger than life. Tar speaking about it mentally, like I said, Tulapur Rani, we went to the Kilas, Raigad Kilas, so kiwa we went to all this journey, I did my homework for about 6 months and by the time I came on the set, every character for me was jo maine book pe padha hai, jaise Maharani Yesubai ka character tha, to wo mere liye Amruta madam ke andar bahut easily jhalakne laga mere liye. Ha, because magic happens on the set, jab aap us cheez ki taiyari itni kar rahe hain aur finally ek ambiance aapko laake de dete hain, to automatically you don't feel like it is an Anoop Singh or an Amruta Khan will be performing or Kishore Man. So everything was very much in that. And every character in the film, you will be able to see that wo actor nahi perform kar raha hai, wo character ban ke perform ho chuka hai. And that's the beauty of a historic film like us. And Sandeep Dada ji ne jo hai, maximum humne koshish ki hai ki ekdam real locations aur real kilon par humne shoot kiya hai. To get that feel.
See, chroma floor pe shoot karna and you know just then that it becomes more of mechanical after a while that we have to act. लेकिन अगर विजय दुर्ग किला जैसा है जो छत्रपति शिवाजी महाराज ने जीता था जो उनका था वहां पर अगर हमें परफॉर्म करने मिला तो नथिंग लाइक इट एंड आई हैव हैड अ ग्रेट प्रिविलेज. थैंक यू सो मच प्रदीप जी. इट्स गुड टू सी ऑल माय फेलो एक्टर्स. माय अदर फ्यू एक्टर्स हैव कम, संजय खाबरे जी, अजय मिश्रा एंड माय महाभारत का दुर्योधन हैज कम, मेरा बेटा अर्पित का. आई एम सो हैप्पी टू हैव हिम एंड माय डायरेक्टर मुकेश सिंह इज द फर्स्ट डायरेक्टर हु डायरेक्टेड मी इन वन ऑफ द फर्स्ट टीवी शोज एंड तो वहां से हमारी जर्नी आज तक बहुत लंबी रही. सो दैट्स व्हाई इट्स वेरी इंपॉर्टेंट अ डे फॉर मी दैट आई एम वेरी वेरी थैंकफुल फॉर ऑल ऑफ यू ऑल प्रेजेंट. थैंक यू. दैट इज लवली. आई एम श्योर दिस इज अ वेरी स्पेशल डे आपके लिए. आणि पर कोई और इवेंट पे जाना है सर, मैं आपकी एक बार राय जानना चाहूंगा, आपको कैसा लगा प्लीज आप बताइए. बहुत ही बढ़िया ट्रेलर लगा और मुझे लगता है ये मराठी फिल्म नहीं है, हिंदी फिल्म है और हिंदी का ट्रेलर अच्छे से बहुत बहुत अच्छा लगा. मतलब ये अभी नेशनल हीरो तो बन ही जाएगा, अभी इंटरनेशनल एक सब्जेक्ट ढूंढेगा ये. थैंक यू. थैंक यू सो मच. आप आए. थैंक यू सो मच. आशीर्वाद सर. छत्रपति शिवाजी महाराज की. मैं कंगवा की इवेंट में उधर वडाला में आईमैक्स वहां जा रहा हूँ. थैंक यू. थैंक यू. प्लीज मैडम. सुपर. मला असं वाटतं की जे आपण नेहमीच म्हणत असतो ना की मराठी चित्रपटांना साजेसं VFX मिळत नाही किंवा यु नो एक बजेटचा प्रॉब्लेम असतो, जे एक कुठल्याही मराठी चित्रपटाची कधी कधी सुरुवात तिथूनच होते की सगळं असं आहे हे आहे पण आमचं बजेट कमी आहे. सो ते हे बघून वाटत नाही आणि त्यासाठी मी या प्रोडक्शन हाऊस बरोबर या प्रोड्युसर्स बरोबर अनुपजींसोबत काम करायला होकार दिला, कारण मला असं वाटलं की कुठेतरी त्यांना अर्थातच गोष्ट ही पोचवायची आहेच. त्यांचं ते सगळेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे भक्त आहेत, पण तरी सुद्धा ते एक जी त्यांची विजन होती आय थिंक त्या विजनला मला इथून सलाम करावा असं वाटतो, कारण ते जे बोलले होते ते त्यांनी करून दाखवलं आणि ते ट्रेलर मध्ये दिसतं. मला एक प्रश्न तुला खास करून हा विचारायचा आहे की जसं मी ज्या गाण्याबद्दल पुन्हा पुन्हा मेन्शन करते, मला असं वाटतं त्या गाण्यातून हे बघायला मिळालं की येसुबाईंचं कर्तृत्व तर आपल्याला माहितीये पण त्यांची ह्युमन साईड कुठेतरी फार छान पद्धतीने दिसून आली. मला वाटतं हा चित्रपट करताना तुम्हा सगळ्यांनाच या सगळ्या पात्रांची ज्यांची आपली ओळख जस्ट ऍज हिस्टॉरिकल फिगर्स आहे त्यांची ह्युमन साईड त्याच्याजवळ तुम्ही पोहोचली. मला असं वाटतं की चित्रपट हा इतका सुंदर कॅनव्हास आहे जिथे तुम्ही इतक्या हिस्टॉरिक कॅरेक्टर्सशी त्यांची जी माणुसकी आहे त्यांची जी मानवी बाजू आहे ती तुम्ही दाखवू शकता आणि ती लोकांना आवडतेही, अर्थात त्याच्यामध्ये सुद्धा खूप काही बाउंड्रीज येतात. कारण म्हणजे मला आठवतं की अनुजी आणि मी जेव्हा आम्ही या चित्र म्हणजे या गाण्याचं शूटिंग करत होतो तेव्हा किती वेळा आम्हाला काही गोष्टी करायला नाही नाही हे आपण नाही करू शकत किंवा हे आपण करू शकतो, हे नाही चांगलं दिसणार, हे चांगलं दिसेल, ह्या गोष्टीचं संपूर्ण भान ठेवून आपल्याला ते करावं लागतं. कारण आपण फक्त वाचलंय, आपण रिसर्च केलाय, आपण आपल्याला कोणीतरी सल्लागार आहे त्यांनी हे सांगितलंय, पण ऍक्च्युली जेव्हा तुम्ही ते पात्र होता आणि ते करताना त्यानंतर तुम्हाला ती जबाबदारी दुप्पट वाटते आणि त्या जबाबदारीने तुम्हाला ते दाखवायचं आहे की किती प्रेम होतं या दोघांमध्ये. सो आय थिंक एकतर श्रेया घोषाल यांनी ते गाणं गायलं आहे तेव्हा आमचे जे म्युझिक डिरेक्टर आहेत कुलकर्णी सर त्यांचे पण मी मनापासून आभार मानीन. मला माहिती ते माझ्याहून वयाने लहान आहेत पण तरी सुद्धा आय थिंक त्यांनी फार उत्कृष्ट असं संगीत दिलंय. तर कुठेतरी जेव्हा तुम्ही अशी अशा कॅरेक्टर्सची थोडी म्हणजे एक ह्युमन साईड दाखवताना तेव्हा खूप काळजी घ्यावी लागते आणि ती काळजी आम्ही घेतली आहे अर्थातच. आणि मला असं वाटतं की ते कुठेतरी ते जे एक फक्त बघणं असतं ती एक नजर असते ते कुठेतरी आणण्याचा आम्ही प्रयत्न केलाय आणि आय एम थँकफुल की तुम्ही ती ह्युमन साईड दाखवली आहे त्यामुळे ते जास्त आमच्यापर्यंत पोहोचतंय आणि फॉर ऑल द जनरेशन म्हणजे एस्पेशली येऊ घातलेले किंवा आत्ताचे त्यांच्यासाठी तुम्ही आहात ते व्हिज्युअल. जेव्हा ते गोष्ट वाचतील तेव्हा कसं असेल हे म्हटल्यानंतर ही फिल्म बघितल्यानंतर त्यांना तुम्ही इमॅजिन होणार आहात. आय होप सो. दिस इज अ लवली थिंग इन इट्स ब्यूटिफुल प्रोजेक्ट. आप सभी के लिए मेरा एक कॉमन सवाल यही है की जैसे फिल्म बघितल्यानंतर आम्हाला त्यातून काही ना काहीतरी सापडेल, बट वाईल डुईंग द फिल्म व्हॉट इज दॅट वन टेक अवे फॉर यू गाईज आफ्टर डुईंग अ फिल्म अबाउट छत्रपती संभाजी महाराज?
आपको पर्सनली कौन सी उनकी क्वालिटी हो सकती है या कोई इंसिडेंट हो सकता है जो यू आर टेकिंग अवे फ्रॉम द फिल्म? मुझे लगता है मेरे लिए पार्ट प्ले करना ही अपने आप में एक बहुत बड़ी ब्लेसिंग है. ऑफ कोर्स 100% बिकॉज आई कम फ्रॉम जम्मू एंड कश्मीर. मैंने कभी नहीं सोचा था कि मैं छत्रपति शिवाजी महाराज का रोल करूंगा ऑनेस्टली. और जब संदीप सर ने मुझे कहा कि आप छत्रपति शिवाजी महाराज का रोल कर रहे हैं, आई थॉट बॉम्बे ने मुझे एक्सेप्ट कर लिया. और इतनी अच्छी टीम है अनूप, मैंने इसकी जर्नी देखी है, काफी सालों से काम कर रहा है, बहुत हार्ड वर्किंग है. उसको मैंने अभी स्क्रीन पे देखा है. यू आर टू गुड पूरी टीम. सो मेरे लिए ब्लेसिंग, थैंक यू सो मच. एंड तुषार, मैं उनके साथ काम कर चुका हूँ सर सेनापति हम भी राव में पहले, तो उसमें मैंने बहादुर खान का रोल किया था, इसमें छत्रपति शिवाजी महाराज. सो थैंक यू सो मच तुषार, थैंक यू. कोंडा जी भूमिका मेरे पास जो आई है मेरे लिए पता नहीं ब्लेसिंग है. तुषार सर, संदीप सर का जो कन्विक्शन था मुझे लेकर, ये ब्लेसिंग महाराजांशी असते ना, ते आपण म्हणतो ना की शिवाजी महाराजांचे अश्रू दे किंवा शंभाजी महाराजांशी अश्रू दे, पण कुठेतरी ते ब्लेसिंग मला डायरेक्ट मिळाली आणि ते रोल माझ्यासाठी आला. अँड आय एम सो थँकफुल टू दॅट की मेरे लिए पूरी लाईफ का अभी तक जो मैंने हिंदी फिल्म में की है, दिस इज वन ऑफ माय बेस्ट रोल आई वुड से. अँड थँक यू फॉर बिलीविंग मी फॉर दिस. थँक्यू सो मच. यहाँ मैं ये कहना चाहूंगा कि शिवाजी महाराज सिर्फ महाराष्ट्र और महाराष्ट्रियंस के ही नहीं है, सारे भारतवर्ष के हैं. मैं चूंकि महाराष्ट्र का नहीं हूँ, मैं भी बाहर दूसरी दुनिया से आया हूँ यहाँ, पर एक बात मैं बताना चाहूंगा कि मैं शिवाजी महाराज का अनंत भक्त हूँ. मेरे नजरों में शिवाजी महाराज इज लाइक गॉड इन ह्यूमन फॉर्म. उनसे जैसा नीति कुशल रण योद्धा हम हिंदुस्तान में ही नहीं, दुनिया की जहां जहां उनके बारे में लोगों को पता, उनके बारे में तो विश्व के कई देशों में शिवाजी महाराज की जीवनी बताई जाती है. दिस इज वेरी अनफॉर्चुनेट कि हमारी आने वाली जनरेशन को शायद इस बारे में बताया नहीं जा रहा है, या मुझे इसमें मुझे कड़ी राजनीति दिखती है जो किसी न किसी तरीके से हम इसको दुरुस्त करना चाहेंगे. शिवाजी महाराज हो गए, राणा प्रताप जी हो गए, ऐसे इस किस्म के बहादुरों की जीवन गाथा भारत के बच्चे बच्चे के मन में होनी चाहिए, जागनी चाहिए, भक्त होना चाहिए उसको. उसी को राष्ट्रप्रेम कहते हैं. सिर्फ नारे लगाने से और सिर्फ वोट डालने से राष्ट्रप्रेम नहीं होता है, दिल से राष्ट्र. एक सीन मुझे बहुत अच्छा लगा हमारे अनूप का ट्रेलर में, जिसमें जब वो सिंह का मुंह फाड़ देते हैं, सिंहनी का मुंह फाड़ते हैं, तब वो छोटे शावक दिखाए हैं जो हमारे छावा साहब खुद हैं इस फिल्म में, शिवाजी महाराज के छावा है ना. तो उनके उन्होंने जो डायलॉग कहा कि बिन माँ के बच्चों का दर्द उनको समझ में आता है, वाह क्या बात है डायरेक्टर साहब, राइटर साहब, वाह 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 क्या बात है सर, क्या बात. जहां रक्त और तलवार की बात चल रही वहां आपने इतनी इतनी दिल की इतनी इतनी मर्म वाली बात कही है इस अपने फिल्म के माध्यम से. सर धन्यवाद, वेरी नाइस फैंटास्टिक. और मैं अभी थोड़ा सा वक्त और लूंगा. बाय द टाइम वी कुड सी योर ट्रेलर इज सो अमेजिंग सर. एक एक चीज जब तक हम एब्जॉर्ब कर रहे हैं और वो कब निकल गया और ये क्या हो गया, अरे निकल गया, फिर हिंदी आया वो देखे वो भी निकल गया. सर ये तो आपको एटलीस्ट 2-3 बार और दिखाना चाहिए था हमें. बहुत ही शानदार, बहुत बहुत बेहतरीन मराठी फिल्म के लिए तो शायद ये एक नया अध्याय होगा. इतना बेहतरीन बनाया है हमारे मोहिते पाटिल साहब और सब लोगों ने, इतनी कड़ी मेहनत की है. और मैं तो ये कहूंगा कि उन्होंने अपना सब कुछ इसमें दाव पे लगा दिया है मोहिते साहब ने. सर आप धन्य है मोहिते साहब, कहाँ हैं आप? मोहित सब गायब है लगता, देख नहीं रहे. वो प्रोड्यूसर है, वो कुछ हाँ, कुछ काम बहुत बहुत, बहुत 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 शुभकामनाएं. ईश्वर आपकी इतनी कड़ी मेहनत को जरूर एक बहुत सफलता से आपको नवाजेंगे. थैंक यू वेरी मच. थैंक यू सो मच. थैंक यू ऑल ऑफ यू. मैं तुम्हारा सगळ्यांना बसण्याची विनंती करते. थैंक यू. आता मी बघताना कोणताही ऐतिहासिक चित्रपट बघताना अर्थातच त्या गोष्टीची जितकी मजा असते तितकीच
त्यावेळेच जे आर्ट आम्हाला त्या चित्रपटात दिसतं, तुम्हाला सगळ्यांचे कॉस्ट्युम्स जे दिसतात, तुम्ही ज्या पद्धतीने वावरत असतं त्याचीही मजा असते, कारण माझ्या जनरेशननी तर ते राधर कोणीच आपण बघितलं नाहीये. तुम्हाला ते करताना किती मजा आली, आणि एखादा असा किस्सा जर तुम्हाला कोणालाही शेअर करावासं वाटलं तर प्लीज. थँक्यू ज्ञानेश्वरी. सर्वप्रथम या ट्रेलरला बघून एवढी एनर्जी आली आहे ना आतमध्ये, असं वाटतं की एकदा आपण गजर केलाच पाहिजे परत. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. वा आता मजा आली. मी त्यापासून अशीच गप्पा बसले ते मला मजा येत होती. पण धन्यवाद संदीप दादा आणि त्यांची पूर्ण प्रोडक्शन टीम, तुषार पूर्ण डायरेक्शन टीम, आणि राहुल नेवासे जे वन मॅन आर्मी होते आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचवायपर्यंत पोहोचवण्यासाठी. आणि सगळ्यात आधी तर खूप धन्यवाद की मला राजमाता जिजाऊंची भूमिका साकारायची संधी मिळाली या चित्रपटामध्ये. खरं तर माझं नशीब चांगलं, नशीबवान आहे मी. मला ऐतिहासिक भूमिका करायला खूप आवडतात, पण नॉर्मल भूमिका तर करतच असते सिरियल्समध्ये किंवा इतर चित्रपटांमध्ये, पण राजमाता जिजाऊंची भूमिका साकारणं ही खूप मोठी जबाबदारी होती, आणि ती पेलण्यासाठी मला तुषारनी पण खूप मदत केली. आणि ही भूमिकाच इतकी सुंदर लिहून आली होती की राजमातानेच शिवाजी महाराजांना घडवलं, त्यांनी संभाजी महाराजांना घडवलं, म्हणजे खूप मोठी जबाबदारी महाराष्ट्राची होती. एवढे मोठे शूरवीर तिनं घडवले, आणि ती भूमिका साकारताना मला आतून इतके असे छान व्हायब्रेशन्स येत होते ना, की माझ्या चालण्यामध्येही माझ्या अंगात एक कंपन असायचं कायम की मी एवढी मोठी अशी भूमिका साकारते वगैरे. हा जो एक थरकाप थोडासा असतो, थोडासा एक ऑरा असतो, ते म्हणजे अक्षरशः ती भूमिका त्यावेळेस कॅमेरा समोर जगले असं मला वाटतं. आणि अनुभव म्हटलं तर तेच आहे की प्रत्येक गोष्ट, आता ते छोटेसे शंभू बाळ जे होते त्यांना हँडल करणं खूप कठीण होतं. खरं तर ते खूप असे छोटेसे होते ना, अगदीच नासमज होते, पण त्यांना हँडल करत तरी जिजाऊंचं एक ऑरा ठेवून आणि त्यांना सांभाळणं, मग त्यांच्यामध्ये ट्युनिंग निर्माण करणं, त्यांच्याशी इतर वेळेस कॅमेरा व्यतिरिक्त त्यांच्याशी खेळणं, गप्पा मारणं, त्याला आपलंसं करणं, हे पण एक वेगळी जबाबदारी असते एक कलाकार म्हणून. तर तो एक माझा एक वेगळा अनुभव होता या चित्रपटासाठी. आणि निश्चित एवढ्या मोठ्या भव्य दिव्य सिनेमाची मैं किरदार हूँ, इसके लिए मुझे बहुत अच्छा लग रहा है. और ये मराठी और हिंदी दोनों लैंग्वेज में रिलीज हो रही है, इसका भी बहुत अभिमान है मुझे. और यस, मैं सभी को यही कहूंगी कि ये सिनेमा आपको थिएटर में जाकर देखना ही होगा, और इससे बहुत बहुत सीख मिलेगी. और ये तो सिर्फ एक पार्ट वन है, पार्ट टू का भी जरूर इंतजार कीजिएगा. नमस्कार. मी खरं तर सई महाराणींचा रोल करते ह्या फिल्ममध्ये. अक्षरशः एकच सीन आहे माझा, पण तो सीन करताना सुद्धा मला म्हणजे मला असं वाटतं की ऐतिहासिक फिल्ममध्ये म्हणा किंवा मालिकांमध्ये म्हणा, कुठलंही कॅरेक्टर असलं, म्हणजे अगदी ज्या काय म्हणतात दासीचा जरी रोल असला ना तरी त्याला महत्व होतं. ते त्या काळात घडून गेलेले कॅरेक्टर्स होते, पात्र होते, त्यामुळे माझं असं म्हणणं होतं जेव्हा तुषार सरांचा मला फोन आला होता की तुम्ही कराल का सईबाईंची भूमिका, कारण एकच सीन आहे, तर माझं असं म्हणणं होतं की कुठलीही भूमिका असली ना तरी मला ह्या फिल्मचा भाग होण्यात अतिशय आनंद आहे. तुम्ही जे द्याल ते मी एक्सेप्ट करते आणि मी करेन. मला खूप आवडलं त्यांनी खूप सिन्सिअरली आणि खूप प्रामाणिकपणे मला सांगितलं की ह्यापेक्षा जास्त खरंच नाहीये, की असं आपण म्हणू की दोन सीन शूट करतोय आणि दाखवताना एकच सीन, असं काही नाही, एकच सीन होणार आणि तोच दाखवला जाणार. तर मी म्हटलं की काही हरकत नाही, मी करेन. आणि एवढ्या सुंदर फिल्मचा मी एक भाग आहे याचा मला अतिशय आनंद आहे. मराठीत हिंदीमध्ये दोन्ही लँग्वेजेसमध्ये ही फिल्म रिलीज होतीये त्याचा आणखीन एक दुप्पट आनंद आहे. आणि गाणी सुंदर झाली आहे, मोठमोठ्या कलाकारांबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली आहे. भार्गवी बरोबर खूप आधी केलं होतं काम, पण पुन्हा एकदा तिच्यासोबत मी एक सीन केला त्याचा वेगळा आनंद. तुषार सरांचं डिरेक्शन मला अतिशय आवडलंय, आणि मला पुन्हा एकदा दुसऱ्या भागामध्ये तुमच्या बरोबर एक सीन जरी असला तरी मला करायला आवडणार आहे, त्यामुळे मी वाट बघते दुसरा भाग कधी येतोय. अनुपजी, आय एम सो लकी टू वर्क विथ यू.
म्हणजे मी माझा एक फोन झाला आणि मी त्यांना म्हटलं की जे काही मी बघते पोस्टर्समध्ये म्हणा किंवा त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये मला जे शूट केलं होतं ते स्टंट सिक्वेन्स दाखवले होते, त्याच वेळी मी म्हटलं की किती मेहनत दिसते आणि ती मेहनत मला आता ट्रेलर्समध्ये दिसलीच, आपल्याला सगळ्यांनाच दिसली. तर हॅट्स ऑफ टू यू आणि पुन्हा एकदा तुमच्याबरोबर सुद्धा काम करायची संधी मिळणार आहे त्यामुळे तो आनंद आहे. इथे बसलेल्या सगळ्या कलाकारांना मी असं म्हणेन की आपण सगळेच नशिबवान आहोत की संभाजी महाराजांच्या आयुष्यात आपण काहीतरी एक टक्का इथे त्यांच्यासाठी म्हणून त्यांच्यासाठी आदरांजली म्हणून आपण इथे त्यांच्यासोबत ते नसताना त्यांची शक्ती असताना आपण इथे त्यांच्या फिल्ममध्ये काम करतोय आणि ह्याचा स्वतःला आणि आपल्या सगळ्यांनाच अभिमान आहे आणि तो राहणार कायम. थँक्यू सो मच परत एकदा अख्ख्या टीमला, म्युझिशियन्स, लिरिक्स ज्यांनी लिहिलेत त्यांनी सुद्धा खूप सुंदर लिहिलेत आणि इथे रंगमंचावर उपस्थित असलेले सगळेच आणि थिएटरमध्ये उपस्थित असलेले सुद्धा सगळ्यांनाच थँक्यू सो मच. तुम्ही खूप प्रेम देताय आणि प्रेक्षक सुद्धा खूप प्रेम देतील ही अपेक्षा आहे आणि आशा आहे. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये पल्लवी सगळं बोलले होते सगळ्यांच्या वतीने, पण खरंच खूप छान वाटतं कारण कुठल्याही ऐतिहासिक सिनेमामध्ये ना बरेच वेळेला स्त्रियांना डावललं जातं जोपर्यंत ती स्त्री एक मध्यवर्ती भूमिका नसते. खरं कदाचित तेव्हा त्यांचं कार्य कमी असेलही कारण माझघरातनं त्या बाहेर काही पडू नाही शकल्या, पण काही वेळेला घरात राहून सुद्धा त्या मुलांचं त्या पिढीचं पालन पोषण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यावेळेला ना हे असे शब्दच नव्हते की ती माझी लांबची काकू आहे, ती माझी लांबची आत्या आहे. सगळ्या घरातल्याच बायका होत्या आणि आपापली मुलं समजूनच त्यांना लहानाचं मोठं करायचं होतं. खरं तर धाराऊ मातांचं कॅरेक्टर असं आहे की त्यांना स्वतःचं घरदार असूनही केवळ महाराजांच्या प्रेमापोटी आज संभाजी महाराज एकटे आहेत आणि त्यांना आई नाही म्हटल्यानंतर आपलं घरदार सोडून त्या काळात ती बाई त्या घरात येऊन राहिली. हे आज आपण म्हणतो की एखादी बाई खूप सॅक्रिफाईस करते करिअरसाठी घरदार, हे म्हणणं आपल्याला खूप असं एकदा अभिमानास्पद वाटतं एका बाईबद्दल की अरे ती खूप करिअर ओरिएंटेड आहे. पण जी बाई घरात काम करते तिच्याविषयी आपण तो रिस्पेक्ट अनफॉर्च्युनेटली नसतो. पण त्या काळात अशा बायका होत्या ज्या घरदार सांभाळूनच असं काहीतरी वेगळं करत होत्या की ज्याचा आज आपल्याला अभिमान वाटला पाहिजे आणि तो अभिमान या सिनेमाच्या माध्यमातून आम्ही सगळ्या स्त्रिया खरंच म्हणाल तर जसं पल्लवी म्हणाली तसं खरंच या सगळ्या स्त्रियांचे रोल खूप मोठे नाही आहेत कदाचित सिनेमा बघताना तुम्हाला जाणवेल, पण जेव्हा त्या स्क्रीनवर येतात तेव्हा त्या काही ना काहीतरी असं तुम्हाला देऊन जातात की घरी जाताना तुम्ही ते सोबत घेऊन जाल आणि ते खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. मग ती नाती असतील, एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन असेल किंवा प्रेम जरी असेल माया जरी असेल तरी ती तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. आणि एकच गोष्ट मला सांगावीशी वाटते ज्याचा मला अभिमान आहे की आतापर्यंत ना मराठी नाटकांविषयी खूप रिस्पेक्ट आहे की मराठी नाटक म्हणजे खूप काहीतरी वेगळं आहे, मराठी नाटक आज जगाच्या पाठीवर आणि नकाशावर काहीतरी कार्य करत असतं. पण मराठी सिनेमाच्या बाबतीत आपण असं म्हणत नाही, आपण आजही असं म्हणतो हिंदी सारखा पिक्चर वाटतो. नाही, आमचा सिनेमा मराठी आहे आणि तो इतकाच छान आहे त्याची कुठल्याच भाषेशी आणि कशाची तुलना नाही होऊ शकत. प्रत्येक कलाकृती प्रत्येक भाषा काहीतरी वेगळं सांगत असते, कदाचित मराठी चित्रपटांमध्ये वाङ्मय जास्त असेल, पण या सिनेमाच्या माध्यमातून आम्हाला एवढंच दाखवायचं की आमचा हा सिनेमा जगाच्या नकाशावर आणि मराठी किंवा जगाच्या नकाशावर जेव्हा सिनेमा येईल तेव्हा आमच्या सिनेमाचं नाव आलं पाहिजे, हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि तो सगळ्या टीमनी दाखवलाय. अनुपचं तर विशेष कौतुक आहे ते काही मी वेगळं सांगायलाच नको, पण मला असं वाटतं अनुपनी हा रोल करण्यासाठी त्यांनी जे मॅनिफेस्ट केलं त्यांनी जे सांगितलं ते त्याचं मॅनिफेस्टेशन झालं, पण ते करण्यासाठी सुद्धा त्यालाही खूप लोकांनी मदत केली असणार अगदी घरच्यांपासनं त्याच्या ट्रेनरपासनं सेटवरच्या सगळ्या माणसांपर्यंत. तर मला असं वाटतं अगदी स्पॉट डझनपासनं अगदी प्रोड्युसर्सपर्यंत सगळ्यांना आम्हा सगळ्या कलाकारांकडनं थँक्यू आणि धन्यवाद. आणि हा चित्रपट जेव्हा तुम्ही चित्रपटगृहात जाऊन बघाल तेव्हाच तुम्हाला त्यांच्या आयुष्यात पर्सनल आयुष्यात काय घडलंय आणि त्यांनी कसं त्यांचं आयुष्य काढलं हा भाग दोन आहे तो बघण्याची उत्सुकता ठेवा आणि ते आशीर्वाद कायम राहू द्या. ती छोटी माणसं असो नाही तर मोठी आशीर्वाद हे कायम महत्वाचे असतात. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मी तुम्हाला तिघांनाही बसण्याची विनंती करते. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि आता मी मंचावरती आमंत्रित करते या चित्रपटात सरसेना. तो दिवस मला आठवला आणि संदीप सर होते,
आणि तुषार सर थोड्या वेळानंतर आले आणि मला सांगितलं की तुम्हाला दोन पैकी कोणतं कॅरेक्टर करायला आवडेल, एक बहिर्जी नाईक किंवा हंबीरराव. मी म्हटलं अरे संभाजी महाराजांबद्दल एवढा ऐकलंय आपण आणि तो इतका ब्रेव योद्धा असा आपला छत्रपती होऊन गेला, अशा माणसाबरोबर एक इमोशनल थ्रेड असलेला एक माणूस होता तो म्हणजे हंबीरराव, त्याचा मामा. तर मला असं वाटतं की ना या फिल्म मध्ये वॉर आणि हे सगळंच आपल्याला बघायला मिळेल, त्यांचं अग्रेशन बघायला मिळेल, पण ज्या ज्या वेळेला इमोशनल सीन येतील, जसं आता भार्गवी म्हणाली, पल्लवी देखील म्हणाली, हे बायकांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. पुरुष म्हणून कोणतरी इमोशनल त्यांच्याशी अटॅच असेल, लाईक कोणतरी व्यक्ती असेल, तो म्हणजे हंबीरराव. त्यामुळे मला असं वाटतं ते कॅरेक्टर करायला मला जास्त आवडेल आणि मग ते फायनली झालं. आणि फार क्युरिओसिटी होती की संभाजी महाराज कोण करत आहेत, आणि ज्या वेळेला अनुप सिंग सरांचं नाव जाहीर केलं ना त्यांनी मला सांगितलं, तेव्हा मला असं वाटतं की आता आपण कॉन्ट्रोवर्सीमध्ये जायचं नाही, पण आतापर्यंत जेवढे आता संभाजी महाराज येत आहेत, व्हेरी क्लोज टू संभाजी महाराज अनुप सिंग ठाकूर. आणि हे त्यांचा लुक, त्यांचा अग्रेशन, मला सेटवर बघितल्यानंतर म्हटलं यार हे खरंच म्हणजे वाघाला फाडलं त्यांनी, पण खरोखर त्यांनी हा रोल अक्षरशः फाडलाय, म्हणजे अमेझिंग काम केलं सर. आणि एक महत्वाची गोष्ट अशी आहे ना मला सांगावीशी वाटते ती, काही लोक डोक्याने सिनेमा करतात, काही अगदी मनापासून सिनेमा करतात, यांनी भक्तीपूर्ण सिनेमा केला, अगदी फार प्रत्येक वेळेला सेटवर आल्यानंतर इतक्या अगदी मनापासून श्रद्धेने केलेला सिनेमा आहे आणि श्रद्धेनं काम करणारा माणूस त्यांना मिळाला मला वाटतं. आणि ज्या ज्या वेळेला आम्ही डिस्कशन करतो सेटवर आणि त्यांची खुर्ची ज्या वेळेला ते शॉर्टला गेल्यानंतर ती रिकामी राहिली, त्यांच्या चेहऱ्यावर लिहिलं होतं सर छत्रपती, त्यांच्या सीटवर कोणी बसायचं नाही, इतका रिस्पेक्ट त्या माणसाबद्दल वाटायला लागलं मला. आणि सर तुम्ही माइंड ब्लोईंग काम केलं आणि केवळ तुमच्यामुळे तुमच्या बरोबर काम करता आलं याबद्दल आम्हाला खरोखर अभिमान आहे. मोहिते सर आणि तुषार सर किती म्हणजे हिस्ट्री माहिती असणं आणि हिस्ट्री प्रेझेंट करणं या दोन भिन्न गोष्टी आहेत आणि मला वाटतं हे रेअर कॉम्बिनेशन आहे, ते मला वाटतं तुषार सरांनी त्यात परिपूर्ण उतरलेले आहेत. तुषार सर तुम्हाला जोरदार टाळ्या तुमच्यासाठी झाल्याच पाहिजेत आणि एवढ्या छान सिनेमाचा आपण पार्ट ऑफ याचा खूप अभिमान वाटतोय. आणि त्यावेळेला म्हणाले होते आपल्याला मराठी बरोबर आपण हिंदीत सुद्धा करावं, मला असं वाटतं आपण पहिले मराठीत करूया, पण हे बघितल्यानंतर लक्षात आलं नाही आपण तोडलंय. आणि थँक्यू सो मच, मला त्यावेळेला सांगितलं होतं की हंबीरराव हे पुढच्या पार्टमध्ये नसतील, आता खूप वाईट वाटतंय. पण नंतर तुषार सर म्हणाले जेव्हा सेटवर आपल्याला पुढचा पाठ पण करत आहे पण कदाचित फ्लॅशबॅक म्हणून मला पुन्हा पुन्हा आणतील असं त्यांनी मला आश्वासन दिलं. थँक्यू सो मच तुषार सर आणि संदीप सर आणि अनुप सर, खूप खूप धन्यवाद. थँक्यू थँक गॉड की आपने मराठी में नहीं पूछा हमसे. एक्चुअली सेट पे हमने सिर्फ ये सीखा था हो सब कह रहे थे ऐसा किसका क्या मतलब है हो हमने सिर्फ ये सीखा बच्चा. यस हाउ वाज माई एक्सपीरियंस, माई एक्सपीरियंस वॉज अमेजिंग. इट वॉज माई फर्स्ट टाइम वर्किंग इन मराठी सिनेमा एंड आफ्टर सीइंग दिस ट्रेलर आई एम लाइक वाओ, लाइक दिस इट टू मी इज गोइंग टू चेंज द गेम विद हाउ पीपल परसीव मराठी सिनेमा. इट्स अमेजिंग ऑनेस्टली एवरीवन. And you know the other thing, मैं एक बात बताना चाहती हूँ. जब मैं सेट पे थी एक बहुत अच्छा मोमेंट हुआ था जहाँ पे हमको एक रिंग बहुत पसंद आया था एंड द प्रोडक्शन वॉज सो लवली कि उन्होंने हमें वो रिंग गिफ्ट किया था एट द एंड ऑफ द शूट जस्ट बिकॉज मैंने कहा था कि मुझे ये पसंद बहुत है. सो आई जस्ट वॉन्ट टू से ह्यूज थैंक यू टू द प्रोडक्शन, द टीम, डायरेक्टर, एवरी वन हु हैज हेल्प. राहुल सर इज ऑलवेज रनिंग अराउंड डूइंग अ मिलियन थिंग्स, पता नहीं आप कैसे करते हैं. Incredible choreography, incredible costume, the whole thing, absolutely amazing. It's been really cool. Oh, that's lovely. Oh. Thank you so much, Amy. Requesting you to please. And last but not the least, Atami Manchavarte Amantrit Karte. Ante Shivaji Maharaj ki! Hey! A trailer pahila nantra dolyat pandi ane angavar kata nahi tar to shandach vada vasa lage. Ani ata apne sagalenji jawabdari hai.
काय जबाबदारी आहे? नुसतीच ट्रेलर पसरवायची नाहीये, हा चित्रपट चालवायची जबाबदारी आहे. आणि या चित्रपटाची तुम्ही म्हणताय हे मराठी आहे, आम्ही तर म्हणतोय हॉलिवूडच्या लेवलचं काम केलेलं. ज्या वेळेला हा ट्रेलर मी पाहत होतो तेव्हा अक्षरशः डोळ्यातनं पाणी यायला लागलं, अंगावर काटा यायला लागला. आणि लक्षात आलं की तो क्षण जो होता ना, तो क्षण त्या वेळेला छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनामध्ये घडलेल्या घटना तशाच्या तशा अनुभवल्या मी स्वतः. कारण यात मी कृष्णशास्त्री पंडितची भूमिका केली होती आणि त्यावेळेस मला उचलून त्या दरबारामध्ये फेकलं, त्या हापशांनी फेकलं. आणि आमच्या कोंडाजी फर्जंदांनी माझ्यावरती चापकाचे फटकारे मारले. जेव्हा चापकाचे फटकारे ते मारत होते तेव्हा त्यांना असं वाटत होतं पिंपळकर गुरुजींना लागेल की काय. आणि तो सीन दिला, तो सीन दिल्यानंतर तुम्हाला सांगतो जवळजवळ अर्धा मिनिटापर्यंत सगळे गप्प बसले होते, कोणीही काही बोलायला तयार नव्हतं. माझे प्रोड्युसर संदीप मोहिते साहेब ते सारखे बसायचे उठायचे, त्यांना वाटत होतं की पिंपळकरांना काहीतरी झालेलं आहे. तो क्षण जगला, तो क्षण अनुभवला, तो कृष्णशास्त्री पंडित मी भोगला. त्यांच्या चापकाचे फटके मला अमृतासारखे वाटत होते, त्यांच्या चापकाचे फटके मला फुलांप्रमाणे जाणवत होते. आणि म्हणून ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाच्या मर्दाची, या मर्दुकीची प्रत्येकाची जबाबदारी आहे की हा चित्रपट प्रत्येक माणसापर्यंत, प्रत्येक लेकरापर्यंत, प्रत्येक स्त्रीपर्यंत, प्रत्येक माणसापर्यंत, जीवापर्यंत पोहोचला पाहिजे. जर तुमच्या घरी दाखल आहे आणि जर तुम्ही स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि संभाजी महाराजांचे भक्त समजता तर तुमची ही जबाबदारी आहे, ही जबाबदारी तुम्ही पार पाडणार की नाही? अरे असा कुठं मिळत आवाज काढताय? ही जबाबदारी पार पाडणार की नाही? छत्रपती संभाजी महाराजांवर चित्रपट करताना फक्त पैसे कमवणे हा कधीच उद्देश संदीप मोहिते पाटलांनी ठेवलेला नाही. खऱ्या अर्थाने हा चित्रपट इतिहासाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवायचा. छत्रपती संभाजी महाराज म्हटलं की प्रचंड राजकारण. छत्रपती संभाजी महाराज म्हटलं की एका विशिष्ट समाजाला कायम बदनाम केलं जात. पण पडद्या आड छत्रपती संभाजी महाराजांसाठी बलिदान केलेली असंख्य मंडळी आहेत, ती या चित्रपटामध्ये अत्यंत अभ्यासपूर्ण दाखवण्याचं काम संदीप दादा मोहिते पाटलांनी केलं. तुषार शेलार कौतुक आहे, या अनुपच मला एवढं कौतुक वाटतं. एक सीन होता समुद्रावरती, मी बसलोय मंत्र म्हणतोय आणि मागून छत्रपती संभाजी महाराज येतात. तुम्हाला सांगतो तो क्षण ज्या वेळेस त्या ठिकाणी मी बसलोय, मला दिसत नाही पाठीमागे संभाजी महाराज. आणि त्या छोट्या स्क्रीनवर जेव्हा आम्ही बघितलं ना तेव्हा या अनुपला पाहून माझ्या हातापायाची काहीली झाली, माझ्या अश्रू डोळ्यात आले आणि मी अनुपला जाऊन मिठी मारली. अरे म्हणलं काय दिसतोयस तू, साक्षात संभाजी महाराज. अरे एवढी थंडीच्या समुद्रामध्ये तो सीन चालू होता. अरे हे लेकरू त्या एवढ्या थंडीमध्ये उघड्या अंगानी सारखा सीन हो, एक एक नाही, एक एक गोष्ट नाही, साधी गोष्ट नाही, दहा दहा पंधरा पंधरा वेळा रिटेक होत होते. कारण समुद्रातल्या त्या लहरी येत होत्या, त्याच्यामध्ये तो सेतू हलत होता आणि त्याच्यात हे लेकरू तिथपर्यंत जात होत. प्रत्येक वेळेस पाहताना वाटायचं की काय केलं असेल माझ्या महाराजांनी. आज हा कलाकार म्हणून ते भोगताना त्याच्या जीवनामध्ये तो आनंद की तो जीवन ते जगताना त्यामध्ये आम्ही देखील एक हिस्सा झालो आणि त्याचा मला अभिमान वाटतो. एक वास्तुतज्ञ, एक ज्योतिषी या नात्यानं मी तुम्हाला सांगतो की हा चित्रपट हॉलिवूडच्या टक्करला जाणार आणि लवकरच इंग्रजीमध्ये हॉलिवूडमध्ये सुद्धा हा प्रदर्शित होणार. आणि संदीप दादा चार प्रोड्युसर, कारण प्रोड्युसरचं दुखणं फार मोठं असतं कारण मी स्वतः प्रोड्युसर आहे. सगळ्यात गोष्ट आहे काम करणारे करून जातील, बघणारे बघून जातील, काही नालायक मंडळी नाव देखील ठेवतील, परंतु तो चित्रपट बनवण्यासाठी लागणारा पैसा, त्यासाठी केलेला त्याग आणि ह्या कलाकारांनी केलेली भूमिकेमध्ये टाकलेली जी जीवन जीव आहे तो ह्या मूर्खांना कळत नाही. त्यामुळे असल्या लोकांचा विचार न करता माझ्या मागे माझी टीम बसलेली आहे. कुठली? ज्यांनी मला वाचवलं, ज्यांनी मला रेस्क्यू केलं त्या जंजिऱ्यामधून. अरे ते तरी काय, त्यांच्या अंगावर पाणी ओतत होते सारखे. असला भयंकर सीन तुम्ही आता चित्रपटामध्ये बघा, अंगावर काटा डोळ्यात पाणी नाही आलं ना या तुषार शेलरचं नाव सांगणार नाही. आणि म्हणून खरी गोष्ट आहे ना, पुढच्या
भाग दोन मध्ये मी आहे ना. हे बघा, माझा सीन झाल्यानंतर मला डायलॉग वाढवले वाढवले की नाही, स्टँडिंग ओवेशन दिलं की नाही, मग मला बघायचं असेल तर तुम्हाला 22 तारखेला चित्रपट बघायला लागेल. अर्थात सर्वांचे मी धन्यवाद देतो. आणि हिंदी पिक्चर हिंदी विचारायच्या आधीच मी माझं ज्ञानेश्वरी वाचायला सुरू केली, त्यामुळे ज्ञानेश्वरी तर तुला काही विचारायला राहिलंच मला वाटत नाही. तुम्ही सगळं सांगितलं.